नमस्कार आपण पाहतो हो की कोरोना महाविषाणूचा प्रादुर्भाव वाढतो आणि सगळेच जण आपण त्या महाविषाणूशी लढतोय दरम्यान ह्या महाविषाणूसोबत लढा देत असताना महाराष्ट्र राज्याची जर लोकसंख्या आपण पाहिली तर पंधरा ते सतरा कोटीच्या आसपास आहे त्यातले तीन ते साडेतीन कोटी कदाचित आकड्याची इकडं तिकडं होत असेल पण तीन ते साडेतीन कोटी हे गरीब लोक आहेत त्यांना शासनामार्फत अन्नधान्य आहे त्यांचा उदरनिर्वाह चालू आहे जे बाकीचे आहेत सहा सात टक्के श्रीमंत वर्ग त्यांच्याकडे पुरेसे अन्नधान्य आणि पैसेही आहेत जेणेकरून ते वर्षभर सर्वाईव्ह करू शकतील आणि राहिला ते नऊ कोटी म्हणजेच महाराष्ट्र राज्यातल्या लोकसंख्येला अनुसरून सात टक्के लोक, लोक मध्यमवर्गीय आहेत सात टक्के मध्यमवर्गीय लोकांची आता हाल सुरू झाले आहेत त्यांचे पगार संपलेले आहेत आणि अनेक खाजगी असतील किंवा अनेक ठिकाणाहूनचे जे पगार आहेत ते लवकर मिळणार नाही असं सांगण्यात आलं आहे मग ह्या पार्श्वभूमीवर मध्यमवर्गीय लोकांचे हाल सुरू होत आहेत ना त्यांना कुठल्या शासकीय योजना आहेत ना मध्यमवर्गीय जाऊन लाईनमध्ये उभारून माल घेऊ शकतो अन, अन्न अन्नधान्य घेऊ शकतो ना कुठली सेवाभावी संस्था त्यांना मदत करणार आहेत आणि अशा अवस्थेत शासनानं मध्यमवर्गीय लोकांचाही विचार करावा कारण त्यांचे पैसे संपतायत पगार संपतायत मग अनेक सुविधा असू शकतात जर आपण बघ बघितलं मेडिकलीही अनेक सुविधा असू शकत आहेत अनेक सुविधा आहेत घरचा माल संपतोय पगार संपत आहेत मग अशा आ, अवस्थेत मध्यमवर्गीय लोकांचा विचार केला पाहिजे कारण मध्यमवर्गीय जे आहेत ते साठ टक्के आहेत म्हणजेच नऊ कोटीच्या आसपास मध्यमवर्गीय लोक आहेत त्यांना कुठल्याही शासकीय व्यव सुविधा आहेत योजना आहेत त्या मिळत नाहीत त्यामुळं कृपया शासनानं या मध्यमवर्गीय लोकांचा विचार करावा आणि त्यांच्या ज्या समस्या आहेत त्या समजून घ्याव्या आणि नक्कीच महाराष्ट्र शासन ज्या पद्धतीनं गोरगरीब असतील इतर लोकांना मदत करत आहेत आपण पाहतो अन्नधान्याच्या रूपात किंवा प्रत्येकांच्या खात्यावर पैसे जमे जा झालेत त्या पद्धतीनं मध्यमवर्गीय लोकांचा ही विचार केला पाहिजे आणि दुसरा विचार महत्त्वाचा म्हणजे आपण पाहतो की छोटे मोठे जे उद्योगधंदे आहेत त्यांची ही कोलमडलेली अवस्था या सगळ्यांचाही विचार शासनानं केला पाहिजे आपलं सरकार नक्कीच या सर्व प्रश्नांवरती तोडगा काढेल पण जाणीवपूर्वक विशेष करून या साठ टक्के मध्यमवर्गीय लोकांकडनं बघणे आता काळाची गरज आहे कारण त्यांना अनेक समस्या येत आहेत त्या अनेक समस्यांना सामोरं जात आहेत म्हणूनच शासनानं मध्यमवर्गीय जे साठ टक्के म्हणजे नऊ कोटी लोकांच्या